मॅडम आणि सावधान, विषाची जेथे लावली रोपटी, विषाची जेथे लावली रोपटी, त्या गावातले दूध मी प्यावे तर कसे, मुबारक हो तुला देव आणि तुझी पंक्तीला तुझ्या मी बसावे कसे, हवे तर तुला पाळणा तू बदल, हवे तर तुला पाळणा तू बदल, अर्थाचे आकार मी बदलू कसे, नमस्कार, निस्पर्ध क्रमांक 77, आपले सामर्थ्यशीलपणे मनोगत व्यक्त करत असताना पुराव्यासहित बोलू इच्छिते, मुळात भारत देश महासत्ता नाही, अहो महासत्ता म्हणजे एखादे राज्य सुपर नॅशनल युनियनचे वर्णन करते, ज्यामध्ये एखादे राज्य स्वतःचे वर्चस्व जागतिक स्तरावर प्रक्षेपित करण्याच्या क्षमतेद्वारे अशयीकृत असते, एखादे राज्य जागतिक स्तरावर आपले सबळ वर्चस्व गाजवण्यास सबळ असते, आणि शीतयुद्धाच्या काळात ब्रिटिश साम्राज्य विसर्जित झाले आणि सोव्हियत युनियनला आणि युनायटेड स्टेट्स ही एकमेव महासत्ता बनली, वर्तमानाचा विचार करता, वर्तमानाचा विचार करता 194.48 स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रानं पृथ्वीचं क्षेत्र आणि त्यामधून 7 खंडामधून आणि त्याच्या 7 खंडामधून आशियानं 17,22,6,200 स्क्वेअर किलोमीटर घेऊन जगातल्या 54 देशाचे नेतृत्व बजावत असताना विषय येतो माझ्या भारत देशाचा, ज्याने फक्त आणि फक्त 32,87,663 स्क्वेअर माइल्स घेऊन 28 राज्यांचं आणि 1.43 बिलियन लोकसंख्येचं नेतृत्व बजावताना दिसतो, अहो जगाच्या पाठीवर आज 4.48 बिलियन लोकसंख्या आहे तर फक्त माझ्या एकमेव भारताची 1.48 लोकसंख्या आहे, अहो 2023 आढाव्यानुसार 17.76% नेतृत्व आज माझा भारत देश बजावतोय असं म्हणायलाही हरकत नाही, अहो जगाच्या पाठीवर आज लोकसंख्या नावाचा प्रश्न थैमान घालत असेल तर त्यातही त्या यादीत मला भारत हा पहिल्याच नंबरला दिसतो, आणि कमीत कमी क्षेत्र व्यापून सर्वाधिक लोकसंख्या घेऊन चाललेला माझा भारत देश जर भूकमारी गर्दी वा दुष्काळ अशा अनेक समस्यांना सामोरे जात असेल तर प्रश्न पडतो माझा भारत देश आज महासत्ता आहे का, आणि 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 खोटं बोल आणि रेटून खोटं बोलणाऱ्या माझ्या प्रतिस्पर्ध्यांना तोंडावर वास्तविकता दाखवून मार्मिकता सांगावी वाटते, नाही मुळात माझा भारत देश महासत्ता नाहीच हो, अरे ज्या देशाला कृषी प्रधान देश म्हणून ओळखलं जात आज त्याच देशात 2020 रिपोर्ट नुसार 25 डिसेंबर 2020 न्यूजपेपर मध्ये छापत कि 6,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, अहो 21व्या शतकात जर महासत्तेसाठी पात्र ठरायचं असेल तर राजकीय घटकांचा मोठा समावेश येतो आणि नवीन UBS ने असे प्रक्षेपित केले, सर्वाधिक प्रक्षेपित केले आहे की जागतिक स्तरावर 57% गुंतवणूकदारांनी असे माकित केले आहे की 2030 मध्ये चीन हा सर्वात मोठी महासत्ता म्हणून अमेरिकेची जागा घेईल, अहो आपल्या शिस्तीला